संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचं औचित्य साधून MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेतर्फे कोथरूड येथील MIT WP प्रांगणात योग प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्षापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी योगासन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि चारित्र्य संवर्धन व्हावं यासाठी योगाला नेहमीच प्रोत्साहन दिलं जात आहे. यावेळी आचार्य स्वामी विप्रदेवजी उपस्थित होते. सक्षम समाज घडवण्याकरता योग महत्वाचा असून यातून एक मजबूत समाज तयार होईल यासाठी दररोज योगा करून आपले आरोग्य चांगले राखता येईल असं मत आचार्य स्वामी विप्रदेवजी यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी योग शिक्षक गोविंद गाडगीळ यांनी योगाचे विविध प्रकार सादर केले आहेत. या भूमीवर असं सांगेन की आज या ठिकाणी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून गेली 5 वर्षे अर्थात हा उपक्रम चालू आहे. पण आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने आज या संपूर्ण परिसरामध्ये MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणात योगाचं जे सुंदर असं दर्शन आणि मार्गदर्शन झालं त्याच्याबद्दल मला आंतरिक समाधान आहे. जवळजवळ किमान 5 ते 7 हजार विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी यांना आमच्या श्री गोडबोले सरांनी पतंजली योगसूत्राचे संचालक आणि इतर सर्व त्यांचे सहकारी यांनी जे मार्गदर्शन केलं मला असं वाटतं की ही प्रथा आणि परंपरा या MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये गेली 20 वर्षे चालू आहे. त्याचं हे फलित आहे आणि या कॅम्पसमध्ये काही इतरही गोष्टी केल्या जातात की ज्याच्यामध्ये संपूर्ण व्यक्तिमत्व विकास ज्याला मनाचं संतुलन मनशांती आणि त्यातून विश्वशांती असा विषय घेऊन कार्य केलं जातं आणि ही योगा ही जी एक वेगळी एक कला एक जीवनातलं वेगळी साधना त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असलेली ही योग साधना संपूर्ण जगाला एक दिशा देईल आणि विश्वशांती प्रस्थापित होईल असं मी मानतो.